वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आज वैद्यकीय शासकीय महाविद्यालय व महाविद्यालयाच्या निर्माणाधीन इमारतीची पाहणी केली. यावेळी अनेक महत्त्वाच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. यावेळी पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुभाष धोटे यांच्यासह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थित होती. महाभयंकर कोविड संकटात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूरच्या नव्या इमारत निर्मितीची संत गती बघायला मिळत आहे. जिल्ह्यात प्रथमच पोहोचलेल्या वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आज या कामाची पाहणी करत आढावा घेतला. कोरोना लाटेमुळे निर्मितीचे काम मंदावले असल्याची कबुलही त्यांनी यावेळी दिली. चंद्रपूरचे हे नवे आधुनिक महाविद्यालय राज्यातील अग्रगण्य महाविद्यालय ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला असून या वर्षाअखेर येथे नव्या सर्व सुविधा जनतेसाठी उपलब्ध होतील अशी अपेक्षा ही यावेळी त्यांनी व्यक्त केली आहे. नाही, महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाअंतर्गत सुरू असलेल्या चंद्रपूर येथील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या प्रकल्पाची पाहणी आज मी आणि आमचे सगळे सहकारी मदत व पुनर्वसन मंत्री, पालकमंत्री विजय भाऊ वडेट्टीवारजी, आमचे खासदार महाभाऊ, आमचे दुर्गेवार भोकेजी, आम्ही सगळेच इथं आज खरं म्हणजे कोरोना महामारीच्या आढावा घेण्यासाठी मी इथं आज आलेलो आहे. सकाळपासूनच ती सगळी चर्चा आम्ही सगळे आमचे लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा करून सगळी माहिती जमिनीवर काय चाललं आहे याची माहिती आम्ही प्रत्यक्ष येऊन घेतो आहे. आणि त्याचबरोबर ही जी व्यवस्था आपल्याला आता लोकार्पण याचा लवकर झाला पाहिजे. मला असं वाटतं की काम हे समाधानकारक आहे. तुम्ही पाहत असाल की अतिशय उत्तम दर्जा या कामाचा आहे. आणि मी तर मगाशी म्हणालो की महाराष्ट्रामध्ये वैद्यकीय शिक्षण विभागाअंतर्गत उभारण्यात आलेलं वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यापैकी अग्रगण्य ठिकाण म्हणून हे नावारूपाला येईल असा त्याचा आराखडा. कामाच्या गतीबाबत तुम्ही जो मुद्दा उपस्थित केलेला आहे त्या संदर्भामध्ये कोरोनाची पहिली लाट आणि आता कोरोनाची दुसरी लाट यामुळे निश्चितच कामाची गती ही मंदावली हे खरं आहे. तरीही हे युद्ध पातळीवर काम त्यांनी हाती घेऊन पूर्ण करावं अशा आम्ही आता त्यांना सगळ्यांनीच सूचना दिलेल्या आहेत. मला खात्री आहे की वर्षाखेर हे काम पूर्ण होईल आणि इथली व्यवस्था जनसामान्याच्या उपयोगाला येईल असा मला विश्वास आहे.